सगळ्यात आधी बाहेर पडले, त्यांच्याशी तुम्ही सगळ्यांनी काही बातचीत करण्याचा प्रयत्न केला, काय नेमकं राजेश टोपे यांनी सांगितलं आणि आता दिलीप वळसे पाटील बाहेर पडले, अजितदादा बाहेर पडले? याचा अर्थ ही बैठक संपली आहे असं घ्यायचं आणि याच्या नंतरची बैठक वर्षावर होण्याची शक्यता आहे. जसं आपण बघितलं की आणि याआधी आपण हा मुद्दा मांडला होता की नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याच्याऐवजी अशी भूमिका राज्यानं समोर आणायची की ज्या अंतर्गत वेगळा संदेश या देशाला दिला जाईल की आम्ही आमच्या या मंत्र्याचा कोणत्याही प्रकारे राजीनामा न घेता त्याऐवजी तसंच त्या पदावर देऊन लढत राहू, अशा पद्धतीनं भूमिका घेण्याचा मान जो आहे तो महाविकास आघाडी सरकारनं मांडलेला आहे. आपण पाहिलं काही वेळापूर्वी म्हणजे मीटिंग जेव्हा संपली तेव्हा सुरुवातीला बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे काँग्रेसचे दोन मोठे मंत्री बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या पक्षाची किंवा आपला जो संदेश आहे तो घेऊन ते बैठकीला गेले होते. या बैठकीनंतर बाहेर पडल्यानंतर आता वर्षावर बैठक होण्याची शक्यता आहे. पण विशेष म्हणजे की राजीनामा ऐवजी अशा पद्धतीचं एक वेगळं धोरण महाविकास आघाडी म्हणून समोर म्हणजे एक म्हणून घेतलं जाणार आहे ही महत्वाची गोष्ट. जसं आता आपण बघितलं की अजूनही म्हणजे बैठकीत बाहेर पडणारे मंत्री आपल्याला बघायला मिळतात. काही वेळापूर्वी दिलीप वळसे पाटील गेले, अजित पवार गेले, त्याआधी राजेश टोपे गेले, धनंजय मुंडे गेले आणि त्यानंतर आता महत्वाची बैठक होणार आहे ती आहे वर्षावर होणार आहे. कारण मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक असणार आहे त्यामुळे काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा सुप्रीमो शरद पवार हे तिथे पोहोचतील, इथून काही वेळातच निघतील. आपण ती थेट दृश्य दाखवूच पण आतापर्यंतची ही महत्वाची ही आहे बातमी आहे किंवा घटना आहे. ठीक आहे स्वाती, स्वाती तू म्हणाली स्टँड घेतलेला आहे की जी पद हा स्वाती पूर्ण कर मुद्दा. राष्ट्रवादीनं हा आपला स्टँड घेतलेला आहे की ही जी कारवाई करण्यात आलेली आहे केंद्रीय यंत्रणांकडनं ती सूडबुद्धीनं आणि राजकीय हेतूनं प्रेरित असल्यानं त्याच्या विरोधात नमण्याऐवजी त्याच्या समोर उभं ठाकलं आणि ज्या आहे त्या परिस्थितीत राजीनामा देण्याऐवजी आहे त्या परिस्थितीमध्ये लढा देण्याचं ठरवलेलं आहे राष्ट्रवादीनं आणि त्याला सपोर्ट केला. ठीक आहे स्वाती मी तुला थोडंसं थांबवतो. एकीकडे ही दृश्य आपण तुझ्या कॅमेऱ्यातली दृश्य आपण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना दाखवत राहू कारण पुढच्या क्षणात पुढच्या काही मिनिटांमध्ये कदाचित राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही बाहेर पडू शकतात. अर्थात ते जाणार आहेत वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या आणि पुढची बैठक कदाचित आघाडीच्या काही सहकाऱ्यांच्या सह काही वरिष्ठ मंत्र्यांसह तिथे होऊ शकते. उदय माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत. राष्ट्रवादीची बैठक संपली आहे, सिल्वर ओकवरची शरद पवार यांच्याबरोबर सुरू असलेली राष्ट्रवादीची रणनीती पक्की झाली आहे आणि सध्या तरी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायचा नाही तर रस्त्यावर उतरून ठामपणे या सगळ्या कारवाईचा विरोध करायचा, त्याचा निषेध करायचा असं ठरलंय. वर्षावर काय सुरू आहे? मिलिंदजी अगदी बरोबर आहे, वर्षावरती अजून कोणी मंत्री पोहोचले नाही. मात्र पुढच्या काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंडळी आणि वरिष्ठ मंत्री हे वर्षा निवासस्थानी पोहोचणार आहेत. ते याच मार्गाने येणार आहेत आणि थेट वर्षावरती जाणार आहेत. सिल्वर ओक इथून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. कोणत्या क्षणी इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी जेथे पोहोचतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील आणि चर्चा करतील. जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते ती म्हणजे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आता अधिक आक्रमक झालेले आहेत, जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे ही एक भूमिका जी आहे ती तिन्ही पक्षांची झालेली आहे. आता मुख्यमंत्री यावरती काय निर्णय घेतात आणि त्यानंतर पुढे नेमकं राजकीय रणनीती काय ठरते आहे हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना ज्या प्रकारे ईडीने अटक केलेली आहे त्यांच्यावरती ज्या प्रकारे तक्रार म्हणजे जे कलम लावण्यात आलेले ते सगळं पाहता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अतिशय संताप जो आहे तो व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही शांत बसणार नाही हे मात्र नक्की आहे. पण पुढे नेमकं काय होतंय हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. उदय जसं स्वाती आणि विनोद हे सिल्वर ओक या निवासस्थानी आहेत, राष्ट्रवादीचा एक ठामपणे निर्णय झाला आहे. हे सरकार स्थापन होण्याच्या आधीपासून शिवसेना हा बीट तू कव्हर करतोयस. या सरकारवर जे प्रमुख आरोप झाले ते शिवसेनेच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर झाले आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर झाले. आत्ता राष्ट्रवादीचे मंत्री एका पाठोपाठ एक अडचणीत येत आहेत. शिवसेनेमध्ये यामुळे थोडीशी अस्वस्थता आहे, काही नेते याबद्दल दबक्या आवाजात काही बोलत आहेत किंवा स्वतः पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे की ज्यांच्याकडे मुख्यमंत्री पद आहे राज्याचं, प्रमुख आहेत ते या राज्याचे, सरकार म्हणून स्वतः शिवसेनेत पक्ष म्हणून काही अस्वस्थता आहे? तशी अस्वस्थता मात्र नाही आहे, मात्र चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात आहे आणि शिवसेनेने या संदर्भात उघडपणे भाष्य केलेलं आहे. स्वतः शिवसेना भवनामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडी संदर्भात उघडपणे आघाडी जी आहे ती उघडलेली आहे. ईडीचे अधिकारी देखील कसे भ्रष्टाचारात आहेत हे देखील त्यांनी सांगितलं आणि या आठवड्यामध्ये ते
एक पत्रकार परिषद ईडीच्या अधिकाऱ्यांची देखील पोलखोल करणार असे त्यांनी स्पष्ट केलेले. शिवसेनेचे इतरही नेते आणि खासदार या संदर्भात त्यांच्या सोबत इथे पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यानंतर विनायक राऊत हे देखील पत्रकार परिषदा घेत होते. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतले हे दोन पक्ष आहेत हे भाजपच्या रडारवरती आहेत. केंद्रात सत्ताधारी भाजप आहे त्यामुळे महाराष्ट्रातली सत्ता आपल्या हातून निसटली अशी खूप मोठी सल जी आहे ती भाजपच्या जिवारी लागलेली आहे. त्यामुळे एनकेएन प्रकरणे कुठल्याही प्रकारे बाय हुक बाय कुक या अँगलने महाराष्ट्रातली सत्ता काबीज करण्यासाठी भाजप प्रयत्न करते त्यांचे उघडपणे प्रयत्न जे आहेत ते त्यांचे दिसून आलेले आहेत. आम्ही केंद्रीय यंत्रणांच्या हाताशी धरून सत्ता हासिल करू अशी उघडपणे भाषा जी आहे भाजपचे नेते मंडळी ते देखील बोलताना दिसत आहेत. त्यामुळे या सत्ता संघर्षामध्ये कोण बाजी मारते हे पाहावं लागणार आहे. सत्ता महाविकास आघाडीची सरकार आहे त्यांच्याकडे पूर्णपणे सबळपण आहे आमदारांचं खूप मोठं पाठबळ आहे. मात्र बरं उदय आता जी बैठक होणार आहे साधारणपणे काही वर्षावरची सूत्र सांगतायत किती वेळात ही बैठक सुरू होणार कोण या बैठकीला अपेक्षित आहे किंवा येणार आहे आणि या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या समोरचा अजेंडा किंवा महाविकास आघाडीने एकत्र येताना ठरवलेला अजेंडा याच विषयावर चर्चा होणार आहे का स्वाभाविकपणे फक्त एकच विषय असेल तो म्हणजे आजची झालेली नवाब मलिक यांच्यावरची कारवाई थोडक्यात. नवाब मलिक यांना अटक दाखवलेली आहे त्यानंतर आता त्यांच्यानंतर काय त्यांच्यावरती कारवाई होते किंवा त्यांना कशा प्रकारे कस्टडी मिळते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र तत्पूर्वी सिल्व्हर ओकवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये जी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या देखील नेत्यांची जी महत्त्वाची बैठक पार पडलेली ती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक भूमिका ठेवलेली आहे आणि ती भूमिका घेऊनच ते आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी येणार आहेत. या भेटीमध्ये शिवसेनेची नेमकी काय भूमिका असणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून काय निर्णय घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतरच महाविकास आघाडीची जी चाल असणार आहे ती ठरवली जाणार आहे की आता भाजपला कसं उत्तर दिलं जाणार आहे कशा पद्धतीने उत्तर दिलं जाईल. कारण ज्या प्रकारे एक सूत्रांकडनं म्हटलं जात आहे किंवा आपल्याला जी माहिती मिळती आहे त्यानुसार केंद्राकडे जर ईडी असेल तर राज्य सरकारकडे ईओडब्ल्यू आहे म्हणजे आर्थिक गुन्हे शाखा आहे. त्यामुळे ते कुठेतरी सरकार केंद्रीय यंत्रणांचा वापर करत असेल तर राज्य सरकारने देखील राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या यंत्रणांचा वापर करून जसं तसं उत्तर जे ते दिलं पाहिजे असं दोन्हीकडनं बोललं जात आहे. त्या सर्व सत्तेच्या एकूणच राजकारणामध्ये काय नेमकं घडतंय कोण बाजी मारते कोण किती कोणत्या यंत्रणांचा कसा वापर करून घेते स्वतःच्या राजकारणासाठी हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बर उदय तू राहाच आपल्यासोबत कारण थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी सुरू असलेली बैठक संपली आणि आता शरद पवार स्वतः आणि आघाडीचे काही प्रमुख नेते हे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पूर्वनियोजित बैठक होती अर्थात ही त्यासाठी